शिर्डी दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भविष्य पाहण्यासाठी ज्योतिषाकडे गेल्याचं बोललं जात होतं. त्यावरून सध्या राज्यात राजकीय आरोप प्रत्यारोपांना उधाण आलंय. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मुख्यमंत्र्यांच्या या कृतीचा जाहीर निषेध केलाय. तर पुरोगामी महाराष्ट्रात संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीच्या कृतीमुळे जनतेमध्ये चुकीचा संदेश जात असल्याचं त्यांनी म्हटलंय. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या कृतीचा चांगलाच समाचार घेतलाय. तर शिंदे गटाने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री मात्र ज्योतिष बघतायत, ह्याच्याबद्दल आता काय बोलावं, आमच्यासारखे तर हातबलच झालेले. की काल आम्ही गेलो होतो शिर्डीला, मी आग्रहाने शिर्डीला घेऊन गेलो. आज सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की मी साहेबांचा भक्त आहे आणि माझे एक मित्र आहेत कॅप्टन खरात म्हणून, आणि त्यांचं जे ईशानेश्वर मंदिर आहे त्याला शिंदे साहेबांनी तिथं गोशाळा व्हावी म्हणून एक देणगी दिलेली होती. तर त्यांची इच्छा होती की शिंदे साहेबांनी एकदा येऊन ईशानेश्वर मंदिरला भेट द्यावी आणि ते गोशाळेचं काम सुरू व्हायचं आहे त्यालाही त्यांनी भेट द्यावी. आता त्याच्यावरून असं आलेलं आहे की त्यांचा प्रोफेशन जर भविष्य सांगणं असेल तर भविष्य विचारायला मुख्यमंत्री ईशानेश्वर मंदिरमध्ये का जाणार, ते त्यांना बोलवून घेतलं असतं ना मुंबईला आणि आपलं भविष्य बघून घेतलं असतं. त्यामुळे काहीही बातम्या देणं हे खरं तर चुकीचं असतं. माझी एक विनंती आहे सर्वांनाच